आईच्या प्रेमापुढं मुलाचं नशीब कसं बदललं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही छोटीशी कथा। एके दिवशी थॉमस अल्वा एडिसन आपल्या शाळेतून घरी आले आणि शाळेतून मिळालेला पेपर आईला देताना ते म्हणाले की आई, माझ्या शिक्षिकेने मला हे पत्र दिलं आहे आणि सांगितलं आहे की ते फक्त तुझ्या आईला दे। आई, सांग ना, यात काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागली आहे। पेपर वाचताना आईचे डोळे पाणावले आणि पत्र वाचताना हळू आवाजात ती म्हणाली, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याच्या प्रतिभेसमोर ही शाळा खूपच लहान आहे आणि आमच्याकडे इतके पात्र शिक्षक नाहीत की त्याला ते चांगलं शिक्षण देऊ शकतील। तुम्ही त्याला स्वतः शिकवा किंवा आमच्या शाळेपेक्षा चांगल्या शाळेत शिकायला पाठवा। हे सर्व ऐकून एडिसनला स्वतःचा अभिमान वाटू लागला आणि तो त्याच्या आईच्या देखरेखीखाली त्याचा अभ्यास करू लागला। काही दिवसानंतर एडिसनच्या आईचा मृत्यू झाला आणि अनेक वर्षांनी एडिसन एक महान शास्त्रज्ञ बनला। एके दिवशी घरातील काही खोल्या साफ करत असताना त्याला कपाटात ठेवलेलं एक पत्र सापडलं, जे त्यानं उघडलं आणि वाचायला सुरुवात केली। त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी आहे, त्यामुळं त्याचं पुढील शिक्षण या शाळेत होऊ शकत नाही, त्यामुळं त्याला आता शाळेतून काढून टाकलं जात आहे। हे पत्र वाचून एडिसन खूप भावूक झाला आणि मग त्याने आपल्या डायरीत लिहिलं की थॉमस एडिसन हा मानसिक आजारी मुलगा होता, पण त्याच्या आईने त्याला घडवलं आणि शतकातील सर्वात प्रतिभावान व्यक्ती बनवलं। मित्रांनो, आयुष्यात आपण काय आहोत, आपण कसे आहोत हे महत्त्वाचं नाही आहे, पण आईचं प्रेम आणि जिव्हाळा असेल ना तर मानसिक आजार असलेल्या मुलाचं भवितव्य आणि नशीबसुद्धा बदलू शकतं आणि आईच्या आचरणामुळं मूल जगातील सर्वात महान व्यक्ती बनू शकतं हेच आपल्याला या स्टोरीमधून शिकायला मिळतं। मित्रांनो, या स्टोरीमधून तुम्हाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या।